अशोका मेडिकवरच्या डॉक्टरांच्या कौशल्याने अवघ्या बावीसाव्या आठवड्यात म्हणजे सहा महिन्यांच्या आत जन्मलेल्या प्री मॅच्युअर बाळाला जीवनदान मिळालं आहे इतक्या प्रीमॅच्युअर आणि सहाशे ग्रॅमच्या आतील बाळाचं वाचवण्याचं प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी असताना सर्व सहकाऱ्यांसमवेत हे आव्हान यशस्वी केल्याचे अनुभवी बाळरोगतज्ज्ञ डॉक्टर सुशील पारक यांना पत्रकार परिषदेत सांगितले वरिष्ठ आणि अनुभवी बालरोगतज्ज्ञ डॉ सुशील पारख यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ डॉ श्रीकला काकतकर डॉ प्रणिता संघवी बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ डॉ किरण मोटवाणी आणि डॉ नेहामुखी यांच्या टीमने या अर्भकाचे प्राण वाचवल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं संबंधित महिला ही सहा महिन्यांची गरोदर असताना अचानकपणे तिला अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं सहाव्या महिन्यात जन्मलेल्या या अर्भकाचं वजन अवघं पाचशे ऐंशी ग्रॅम आणि बाळाच्या महत्त्वाच्या अवयवांचा योग्य विकास झाला नसल्यामुळं जगण्याची शक्यता कमी दिसत होती बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्यानंतर अत्याधुनिक नवजात शिशू अतिदक्षता विभागात तब्बल अठ्ठ्याहत्तर दिवसांच्या दीर्घ कालावधीसाठी उपचार करून बाळाचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आलं ही सदर महिला आमच्याकडे अराऊंड एकवीस आठवड्याला प्रसूतीच्या वेदना घेऊन आलेली त्याच्यानंतर ते, ते वेदना थांबवण्यासाठी सग सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले त्याच्यानंतर महिला आठ दिवस व्यवस्थित होती नंतर तिला परत कळा सुरू झाला आणि पाणी जायला लागले त्याच्यामुळे आणि गर्भजल अतिशय कमी झाल्यामुळे बाळाने पोटात मेकोनियम पास केल्यामुळे आम्हाला सिझेरियन करून तिची प्रसूती करण्यात आली सदर बाळ हे बावीसाव्या आठवड्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे सहाव्या महिन्याच्या प्रेग्नन्सीमध्ये जन्माला आलं होतं आणि जन्मानंतर त्याचं वजन हे पाचशे ऐंशी ग्रॅम होतं म्हणजे अशा बाळांचा सहा सहा महिन्याच्या अगोदर जे बाळ जन्म होतात त्यांचा सर्वायवल रेट हा फक्त पॉईंट फाईव्ह पर्सेंट असतो हे बेबी आपल्याकडं अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये एन आय सी यूमध्ये जवळपास अठ्ठ्याहत्तर दिवस राहिलं आणि बरेच अपडाऊन्स आले आणि परंतु हॉस्पिटलचा चांगला बॅकअप फॅसिलिटीज प्रशिक्षित स्टाफ न्युनेटॉलॉजिस्ट पेडियाट्रिशन्स आणि डॉक्टर्स ह्यांच्या अवेलेबिलिटीमुळं आम्ही ह्या बाळाला व्यवस्थित रित्या वाट वाचू शकलो आता बाळाचं वजन सोळाशे ग्रॅम आहे आणि डिस्चार्ज करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे पुढील एक दोन दिवसामध्ये बाळ सक्सेसफुली आम्ही डिस्चार्ज करू आता दोघेही सुखरूपासून धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टर पारख यांनी नमूद केलंय या बाळाचं वजन लक्षणीय पद्धतीने वाढून सोळाशे ग्रॅम इतकं झालं असून हे यश निश्चितच प्रेरणादायी असल्याचं अशोका मेडिकवर हॉस्पिटल्सचे रितेश कुमार यांनी सांगितलंय